नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजचा विषय असा आहे की गोरळ बाळ कसं जन्माला येतं आणि आपण जर काही केलं, आहारात जर आपण काही बदल केले तर गोरळ बाळ जन्माला येऊ शकतं का, याचा आयुर्वेदिक कॉन्सेप्ट काय आहे हा मी तुम्हाला विस्तृतरित्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आयुर्वेदाप्रमाणे आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, त्यामुळे गोरा रंग होण्यासाठी जलमहाभूत आणि तेज महाभूत हे जर त्या बाळामध्ये आधिक्य असेल, जास्त प्रमाणात असतील तर बाळ गोरं जन्माला येईल. आणि बाळामध्ये जर पृथ्वी महाभूताचं आधिक्य जास्त असेल तर मग अशा वेळेला काळसावळं बाळ जन्माला येईल. ही आयुर्वेदिक कॉन्सेप्ट आहे. हे महाभूतांचं आधिक्य, हे महाभूतांचं कमी जास्त असणं हे तुमच्या आहारावर सुद्धा ठरतं हे आयुर्वेदाने सांगितलं आहे आणि ही यामागची कॉन्सेप्ट आहे. आज आपण इथं समजून घेऊया बाळाचा गोरा रंग हा कशावरून ठरतो आणि काही खाल्लं, आहारात काही आपण बदल केले तर आपल्याला बाळाचा रंग उजळ करता येऊ शकतो का. चला तर मग सुरू करूया. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आयुर्वेदाप्रमाणे बाळाचा रंग ठरण्यावर सगळ्यात जास्त प्रभाव टाकणारा जर कुठला घटक असेल तर तो म्हणजे मातृज आणि पितृज. बाळाचे आई वडील हे कुठल्या रंगाचे आहे त्यावर बाळाचा रंग ठरतो. बाळाचा रंग हा आईवर जाऊ शकतो किंवा वडिलांवर सुद्धा जाऊ शकतो. दुसरी गोष्ट जी बाळाच्या रंगावर परिणाम करते ती म्हणजे देशज. देशज हा जो घटक आहे त्याचा अर्थ असा आहे बाळ किंवा बाळाचे आई बाबा हे कुठल्या देशात राहतात आणि त्या देशामध्ये कुठला रंग प्रकर्षाने आहे. जसं की आपल्या देशामध्ये जनरली गवाळ रंग आढळतो, म्हणजेच बाळ कुठल्या देशात जन्माला येणार आहे, कुठल्या देशात तो राहतो, त्याच्या आजूबाजूच्या वातावरणावर देखील बाळाचा रंग ठरतो. आता तिसरा घटक आहे तो म्हणजे कुलज. बाळ कुठल्या कुळ परंपरेमध्ये जन्माला आलेले आहे आणि त्या कुळ परंपरेत मुख्यत्वे करून कुठला रंग अस्तित्वात आहे यावर देखील बाळाचा रंग ठरतो. बाळाचा रंग हा बाळाच्या आजीवर, बाळाच्या आजोबांवर, काकांवर किंवा मामावर सुद्धा जाऊ शकतो. आता चौथा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे महाभूतज. स्त्रीच्या आहारामध्ये कुठल्या महाभूताचे आधिक्य जास्त आहे, कुठल्या आहाराला ती प्राधान्य देते यावर देखील बाळाचा रंग ठरतो असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. याचाच अर्थ काय तर सात्विक, पातळ, शुभ्र रंगाच्या गोष्टी स्त्रीनं अधिक खाल्ल्या तर बाळाचा रंग अधिकाधिक गोरा आणि उजळ होतो. या उलट पित्त वाढवणाऱ्या आम्लयुक्त, मसालेदार, गडद रंगाच्या गोष्टी स्त्रीनं अधिक खाल्ल्या तर बाळाचा रंग काळा सावळा होण्याची शक्यता अधिक असते. याचाच अर्थ काय तर स्त्रीने आहारामध्ये दूध, तूप, ताक, भात, दही, शहाळ्याचं पाणी, केशरयुक्त दूध, शतावरी कल्पयुक्त दूध आणि पंचामृताचं सेवन जर जास्त केलं तर बाळ गोरं जन्माला येऊ शकतं असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही घेतल्या तर बाळाचा रंगच काय एकंदर पोषण देखील व्यवस्थित होणार आहे आणि तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी दोघांसाठीही हे खूप छान आहे. तरीसुद्धा शेवटी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की बाळाचा रंग कुठलाही असू दे परंतु आई आणि बाळ हे हेल्दी, गुटगुटीत आणि व्यवस्थित असावं हाच आपल्या प्रेग्नन्सीचा उद्देश असतो. एक सुप्त इच्छा असते की आपलं बाळ गोरं जन्माला यावं, उजळ जन्माला यावं, त्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेल्या या गोष्टी आपण खाऊ शकतो आणि याचा आपल्याला फायदाच आहे. आशा करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल. माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त गरोदर महिलांबरोबर ही माहिती शेअर करा आणि नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.